कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा। आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध। आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा। आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा। नमस्कार, मी विजस ठोंबरे। वज्रधारी सुपरफास्ट मध्ये घेऊयात महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा। सांगलीमध्ये संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर आपत्ती नियोजन समितीच्या लोकप्रतिनिधींची बैठक। संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर आपत्ती नियोजन वडनेर समिती अहवालाबाबत सांगलीमध्ये आज सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली। सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीला सुरुवात झाली। संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर नियोजनाबाबत चर्चा हा बैठकीचा हेतू होता। पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टीने महापुराच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बैठक मानली जात आहे। या बैठकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, गृहमंत्री सतेज पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह तिन्ही जिल्ह्यातील आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी उपस्थित होते। आयुक्तांना घाबरायचे कारण काय मला कळत नाही। प्रवीण दटके। नागपूर महानगरपालिकेची सभा सुरू असताना तुकाराम मुंडे सभागृह सोडून गेले असता आयुक्तांना सभेमध्ये घाबरायचे कारण काय मला कळत नाही। त्यांना सभागृहाला फेस करायला काय अडचण आहे हे मला माहिती नाही आणि नागपूर महानगरपालिकेतील नगरसेवक काही गुंड नाही व सभागृहात नेहमीच चांगली चर्चा झाली अशी प्रतिक्रिया तुकाराम मुंडे सभागृह सोडून गेल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप नगराध्यक्ष प्रवीण दटके यांनी दिली। लॉकडाऊनमुळे पर्यटकांची कोकणातील धबधब्यांकडे पाठ। पाऊस सुरू झाला की कोकणातील धबधबे ओसंडून वाहतात। कडेकपारातून फेसाळणारे धबधबे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत असतात। पावसात धबधब्यावर मजा लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात। मात्र यावर्षी लॉकडाऊन असल्यामुळे पर्यटनावर मोठ्या प्रमाणात फटका बसलेला दिसून येत आहे। अशातच मुंबई गोवा महामार्गावर असलेले सवतसडा, लांजा तालुक्यातील खुरनेमखो आणि वर्षा धबधबा आज ओसंडून वाहत आहेत। लॉकडाऊनमुळे पर्यटकांनी तिकडे पाठ फिरवली आहे। नेहमी गर्दीने फुललेल्या धबधब्यावर आता शुकशुकाट दिसून येत आहे। कोरोनाचे पेशंट दिवसेदिवस वाढत चालले आहेत। शल्य चिकित्सक निलेश सेदाने। नाशिक जिल्ह्यात व शहरात कोरोनाचे पेशंट दिवसेदिवस वाढत चालले आहेत। याच अनुषंगाने जिल्हा आरोग्य विभाग सतर्क असून म विप्र मेडिकल कॉलेज 200 बेड, सातपूर ASI हॉस्पिटल आदी रुग्णालयात कोविड सेंटरसह अतिरिक्त बेडची व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे निमा आयमा संघटनेच्या डॉक्टरांची मदत घेण्यात येत आहे। कोविडसह इतर आजारांसाठी सुद्धा नॉन कोविड रुग्णालये ही सेवेत असणार याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर निलेश सेदाने यांनी दिली। सध्या नाशिक शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये देखील कोरोनाचे पेशंट वाढत आहेत आणि या वाढती जी पेशंटची संख्या लक्षात घेता प्रशासनामार्फत आम्ही आता हॉस्पिटल देखील एक्सपान्शन सुरू केलेलं आहे। सिव्हिल हॉस्पिटल ऑलरेडी 100 बेडचं DCH म्हणून आहे आपलं कोविड रुग्णालय, त्याबरोबर झाकीर हुसेन आहेत, CCC देखील आपल्या शहरामध्ये कार्यरत आहे आणि ग्रामीण भागात देखील आहे। याच्या व्यतिरिक्त आता आम्ही जे मेडिकल कॉलेज आहे नाशिकमध्ये वसंतराव पवार मेडिकल कॉलेज आहे आम्ही त्याची कॅपॅसिटी आता इन्क्रीज करतो आहे। सध्या त्यांची 120 कॅपॅसिटी जी होती आपण आता तिला 200 कॅपॅसिटी करतो आहे, म्हणजे एक्स्ट्रा 200 बेड आपल्याला ते ॲड होणार आहेत। आणि त्या व्यतिरिक्त आपण ASI हॉस्पिटल जे आहे सातपूरमधलं आपण तिथे देखील 50 बेडची संख्या वाढतो आहे। संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेता सांगली महानगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा आजपासून सक्रिय। संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडनीस यांनी आपल्या आपत्कालीन यंत्रणा आजपासून सक्रिय केल्या आहेत। यामध्ये आजपासून नदीपात्रात अग्निशामक विभागाच्या 9 यांत्रिक बोटी सक्रिय करण्यात आल्या आहेत। याचीच प्रात्यक्षिक तपासणी आज मनपा आयुक्त नितीन कापडनीस यांनी केली। गतवर्षीच्या महापुराचा अनुभव ध्यानात घेता यंदा मनपा आयुक्त नितीन कापडनीस यांनी वेळीच आपल्या आपत्कालीन यंत्रणा सज्ज केल्या आहेत।
यामध्ये यांत्रिक बोटी बरोबरच पूरबाधितांसाठी तात्पुरता निवारा, जनावरांसाठी तात्पुरता निवारा आदींचे नियोजन पूर्ण केले आहे. याबरोबर नदीकाठच्या वस्त्यांना पाणी 25 फूट येताच लोकांनी वस्त्यातून स्थलांतरित होण्याचे आवाहनही केले जात आहे. याच अनुषंगाने आज सांगली महापालिकेच्या आणीबाणी सेवा विभागातील 9 यांत्रिक बोटींचे प्रात्यक्षिक आणि साहित्याची माहिती आज आयुक्त नितीन कापडणीस यांनी घेतली. सांगली महानगरपालिका क्षेत्राला मोठ्या महापुराला सामोरं जावं लागलं होतं. 57.6 इतकी पाण्याची पातळी मागच्या वर्षी पुराने गाठलेली होती. ही महानगरपालिका क्षेत्रातली आत्तापर्यंतची सर्वोच्च पातळी आहे आणि या पातळीचा फटका महानगरपालिका क्षेत्रातल्या 43,043 कुटुंबांना आणि जवळजवळ 1.25 लाख लोकसंख्येला बसलेला होता. मागच्या या महापुरातून महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनामध्ये विशेषतः पूर परिस्थितीमध्ये काय काय उणीवा आहेत त्याचा अभ्यास वर्षभर महानगरपालिकेने केला आणि यातून आम्हाला जाणवलं की सर्वप्रथम महानगरपालिकेची स्वतःची यंत्रणा सक्षम असणं गरजेचं आहे. सांगली महानगरपालिका हे 4 जिल्ह्यांसाठी प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्रसुद्धा आहे. त्या दृष्टीने ह्या आपत्ती व्यवस्थापन केंद्र सक्षम करणं, इथे प्रशिक्षणांचं आयोजन करणं आणि वर्षभर प्रशिक्षणं चालू ठेवणं या प्रकारच्या उपाययोजना गेल्या वर्षभरात महानगरपालिकेने केलेल्या आहेत. मागच्या महापुरामध्ये स्वतःच्या फक्त 2 बोट महानगरपालिकेच्या कार्यरत होत्या आणि महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणात खाजगी बोट किंवा NDRF SDRF नेव्हीच्या बोट्सवर अवलंबून राहावं लागलं होतं आणि सुरुवातीला फक्त 2 बोटच्या सहाय्याने लोकांची सुटका करणं अतिशय अवघड गोष्ट होती. यावर्षी महानगरपालिकेच्या सुसज्ज अशा स्वतःच्या 9 बोट्स आहेत आणि महानगरपालिकेने ज्या काही यंत्रणा सोबत घेतलेल्या आहेत, काही बोट क्लब आहेत, तर त्यांच्यासुद्धा जवळजवळ 8 ते 10 बोट महानगरपालिकेच्या सोबत आहेत. यानुसार सध्या पाण्याची पातळी वाढत आहे. 29 फुटानंतर महानगरपालिका क्षेत्रातल्या काही भागामध्ये पाणी जायला सुरुवात होतं, त्यामुळे आत्तापासूनच मॉक ड्रिल सुरू केलेली आहे. पाण्याची पातळी वाढली तर लोकांना कसं वाचवता येईल, बाहेर काढता येईल याचे मॉक ड्रिल्स आम्ही सुरू केलेले आहेत. आज महानगरपालिका क्षेत्रामध्ये सांगलीमध्ये 7 बोट ठेवलेले आहेत आणि मिरजमध्ये 2 बोट ठेवलेले आहेत. आता सोमवारपासून या दोन्ही ठिकाणी 24 आवर ड्युटीज आमच्या महानगरपालिका अग्निशमन विभागाच्या आणि आपत्ती विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या लागतील, जेणेकरून पाणी पातळी वाढली तरी लोकांना तात्काळ सुटकेचे संदेश देणं आणि सुटकेचे ॲक्शन्स घेणं महानगरपालिकेला सोपं जाणार आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम. आमची वैशिष्ट्ये: स्वतंत्र पार्किंग, नगरपालिकेचे पाणी, पेव्हिंग ब्लॉकचे अंतर्गत रस्ते, बोरच्या पाण्याची सोय, 80 फुटी मुख्य रस्ता, 30 फुटी अंतर्गत रस्ता, बिगर शेती ओपन प्लॉट विक्रीस उपलब्ध, बंगलो खालील जागा मालकीची करून मिळेल, GST लागणार नाही, फक्त 16 लाखांपासून फ्लॅट विक्रीस प्रारंभ. शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम, 24 कॅरेट शेजारी खानापूर रोड, विटा. शिवशक्ती गोल्ड प्लॅन, कापडपेठ जवळ, विटा. गायत्री डेव्हलपर्स, विटा.